पुण्यामध्ये सोमवारी झालेल्या परतीच्या पावसामध्ये पुणेकरांचे अक्षरशः हाल झाले. पुणे सोलापूर मार्गाला देखील सोमवारी पडलेल्या मुसळधार पावसाचा फटका बसलाय. परंतु अजूनही पुणे सोलापूर महामार्ग हा पाण्याखाली आहे. शेवाळवाडी फाटा ते मांजरी उपबाजार या रस्त्यावर पाणी साचल्याने सर्वसामान्यांना वाहतूक कोंडीचा प्रचंड त्रास सहन करावा लागतो. तर शेतकऱ्यांचा शेतीमाल हा जागीच अडकून पडलाय. परिसरातील नैसर्गिक ओढे नाले बुजवण्यात आल्याने ही स्थिती निर्माण झाली असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून होतोय. छोट्या मोठ्या पावसाने रस्त्यावर पाणी साचून अशी परिस्थिती निर्माण होत असल्याने महापालिका प्रशासनाने कायमस्वरूपी ठोस उपाययोजना कराव्या अशी मागणी भाजपचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष राहुल शेवाळे यांनी केली आहे. शेवाळवाडी फाटा ते कृषी उत्पन्न बाजार समिती या दरम्यान कालपासून खूप मोठ्या प्रमाणावर पाणी त्या ठिकाणी साठलेलं आहे. आपण पाहतोय की माझ्या मागे एक शाळेची बस त्या ठिकाणी बंद पडलेली आहे. सकाळपासून अनेक शाळेचे विद्यार्थी असतील, कामगार असतील किंवा नोकरदार असतील, या ठिकाणी जो कृषी उत्पन्न बाजार समितीचा बाजार आहे या ठिकाणी पुणे जिल्ह्यातील अनेक शेतकरी आपला माल त्या ठिकाणी विकायला घेऊन येतात. या सर्वांचीच त्या ठिकाणी गैरसोय झालेली. आज शाळेत मुलं त्या ठिकाणी जाऊ शकलेली नाहीयेत. कामगार त्या ठिकाणी वेळेवर कामावर पोहोचू शकलेले नाहीत. पुणे महानगरपालिकेला अनेक वेळा विनंती करून सुद्धा किंवा नॅशनल हायवे असेल या सर्वांना सांगून सुद्धा अद्याप त्या ठिकाणी म्हणावी अशी कुठलीही ठोस कारवाई झालेली नाही. आणि आजही त्या ठिकाणी पाणी तेवढंच त्या ठिकाणी आपल्याला दिसतंय. आणि लोकांना या ठिकाणी वाहनाच्या खूप मोठ्या प्रमाणावर लाईनच्या लाईन लागलेल्या आहेत. लोकांना याचा नाहक त्रास त्या ठिकाणी सहन करावा लागतोय. मी या प्रशासनाला भारतीय जनता पार्टीच्या वतीने इशारा देतो की आपण ताबडतोब याच्यामध्ये गांभीर्यानं या सर्व गोष्टीची दखल घेऊन जर याचा तोडगा काढला नाही तर निश्चित पुणे महानगरपालिकेवर आणि कृषी उत्पन्न बाजार समितीत भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी मोर्चा काढेल अशा प्रकारचा मी इशारा या निमित्तानं देतो.